नमस्कार मित्रांनो, ऑफिसर्स ऑनलाईन या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. आज सोमवार 2 डिसेंबर 2019 या लोकसत्ता पेपरमधील काही महत्त्वाच्या घडामोडी आज आपण पाहणार आहोत. त्यामध्ये पहिली आर्थिक स्थितीबाबत श्वेतपत्रिका. राज्यपालांची घोषणा, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वचनबद्ध असल्याची ग्वाही. राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत वस्तुस्थिती दर्शक अहवाल जनतेसमोर मांडण्यात येईल आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शिस्त लावण्यात येईल असे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी रविवारी अभिभाषणात जाहीर केले. त्यामुळे महाविकास आघाडी राज्याच्या आर्थिक परिस्थितीची श्वेतपत्रिका लवकरच जाहीर करणार हे स्पष्ट झाले आहे. नंतर मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटपाचा घोळ कायम. मंत्र्यांकडे खात्याचा तात्पुरता कार्यभार सोपवून कारभार, खातेवाटप 1-2 दिवसात असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पुढे एअरटेल वोडाफोन आयडियाची दरवाढ, उद्या जिओची 6 डिसेंबरपासून. दूरसंचार कंपन्यांकडून 50% शुल्क वाढ. वोडाफोन आयडिया आणि भारती एअरटेलने मंगळवार 3 डिसेंबरपासून मोबाईल सेवेच्या प्रीपेड शुल्कात सुमारे 50% वाढ करण्याची जाहीर केली आहे. त्यापाठोपाठ सर्वात स्वस्त दूरसंचार सेवा पुरवणाऱ्या रिलायन्स जिओनेही 6 डिसेंबरपासून सुमारे 40% दरवाढीची घोषणा केली आहे. नंतर तुर्कस्थानातील कांदा बाजारात किरकोळ बाजारात भाव 120 रुपयांवर. पुढे AFMC संचालक आणि कमांडंटपती लेफ्टनंट जनरल नरदीप नैथाने यांची नियुक्ती AFMC. नंतर चित्रकलेचा सौंदर्यदृष्टी आणि लोकशाहीशी संबंध असं रवी परांजपे यांचं मत आहे. रवी परांजपे हे ज्येष्ठ चित्रकार आहेत. नंतर MPSC परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, ही पहिली बातमी आलेली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पुढील वर्षी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. नंतर राज्यातील माता मृत्यूदरात 9.8% घट, ग्रामीण भागांसाठी विशेष नियोजन. आजच्या लोकमानसमध्ये नव्या जगातील नवे जीवन याविषयी लेख आलेला आहे. आजच्या तंत्रज्ञानाची पुढची पायरी गाठल्यानंतर जग आमूलाग्र बदलेल, पण त्या जगातील मानवी जीवन कसे असेल याविषयी हा लेख आहे. एक मनुष्य, अनेक व्यवसाय, तसेच पर्यायी रोजगार, एकच नोकरी किंवा व्यवसाय असे आपले सध्याचे जीवन, पण खरंच असे चालायला हवे का पुढेही? जिनोमिक्स आणि प्रयोगशाळातील पुनरुत्पादन, अंतराळातील वसाहती, नंतर कृत्रिम अन्नधान्य, टॅबलेट फूड, व्हर्टिकल फार्मिंग, ऐच्छिक मृत्यू संकल्पना, लिव्हिंग डेड, समांतर सरकार, कायदे संकल्पना, अशा सर्व गोष्टीची आणि तंत्रज्ञानाविषयी यात माहिती आलेली आहे. नंतर आजच्या संपादकीयमध्ये हमारा मिजाज असा एक लेख आलेला आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर 4.5% आल्याचे महाअशुभ वर्तमान जाहीर झाल्यावर एकाही उद्योगपतीने नापसंतीचा शब्द काढला नाही. उद्योगपतींमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे उद्योगपती राहुल बजाज यांनी बोलून दाखवले. त्याआधी माजी पंतप्रधानही तसेच म्हणाले. त्यावर आम्ही पारदर्शक आहोत, भिण्याची गरज नाही असे उत्तर मिळाले असले तरी अर्थव्यवस्थेच्या वाढीची चिंता विसरावी अशी स्थिती नाही. पुढे लोक बोलू लागले असं एक आहे संपादकीयमध्ये. उद्योग क्षेत्राने भाजप सरकारला उघडपणे पाठिंबा दिला होता, तो आजही कायम असला तरी सरकारवर चुका करत आहे एवढे म्हणण्याचे धाडस आता दाखवले जाऊ लागले आहे. राज्यातील सत्ता बदलाचा किती परिणाम असेल हे सांगणे आता तरी कठीण आहे, पण लोक बोलू लागले हे मात्र खरे. केंद्रातील मोदी शहांच्या सरकारविरोधात आत्तापर्यंत तरी कोणी उघडपणे तेही त्यांच्या समक्ष खडे बोल ऐकवले नव्हते. उद्योजक राहुल बजाज यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना त्यांच्या जवळच्या मानल्या गेलेल्या उद्योजकांच्या उपस्थितीत मन की बात सांगितली, हे महत्त्वाचे मानले पाहिजे. नंतर पुढे हाँगकाँगची हाक असा एक लेख आहे. विश्वाचे वृत्तरंगामध्ये गेल्या 6 महिन्यापासून जनक्षोभाने धुमसत असलेले हाँगकाँग पुन्हा चर्चेत आले आहे. ते तिथल्या निवडणुकांमुळे हाँगकाँगमधील स्थानिक निवडणुकीत चीन सरकार समर्थक उमेदवारांचा
धुव्वा उडाला. आंदोलनात त्रासलेले बहुसंख्य लोक निवडणुकीत सरकार पुरस्कृत उमेदवारांना मतदान करतील असा हाँगकाँग प्रशासनाचा हेरा होता. मात्र 18 पैकी 17 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विजय मिळवून लोकशाही समर्थक आंदोलकांनी वर्चस्व प्रस्थापित केले. विधानसभेच्या अध्यक्षपदी नाना पटोले यांची निवड झालेली आहे बिनविरोध अशी. देशातील 99% मुस्लिम फेरविचार याचिकेस अनुकूल, मुस्लिम व्यक्तिगत कायदा मंडळाचा दावा. अयोध्या प्रकरणी 99% मुस्लिम हे सर्वोच्च न्यायालयाने एकमताने दिलेल्या निर्णयावर फेरविचार याचिका दाखल करावी या मताच्या आहेत असे अखिल भारतीय मुस्लिम व्यक्तिगत कायदा मंडळाने स्पष्ट केले. नंतर पाम आधुनिक कल्पवृक्ष असा एक लेख आलेला आहे. पाम तेलाचे महत्त्व, त्याची वाढीव मागणी याविषयी हा लेख आहे, तो तुम्ही वाचून घेऊ शकता. नंतर आयात पर्यायीकरण असा एक लेख आहे. विकसनशील देशांमध्ये पायाभूत सोयीसुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञान, विकसित दर्जाची यंत्रप्रणाली सहजासहजी उपलब्ध होत नाही, त्यामुळे विकसनशील व अविकसित देशात या सर्व गोष्टी परदेशातून आयात केल्या जातात. त्याचबरोबर ग्राहकोपयोगी व चैनीच्या वस्तू आयात केल्या जातात. तर आयात पर्यायीकरणावर हा एक लेख आहे. कंपनीतील ठेवींचे, बँकेतील ठेवींचे पैसे गुंतवणूकदाराला मिळत नाहीत. आयात पर्यायीकरणासाठी शासकीय पातळीवरच भरघोस प्रयत्न व्हावे लागतात असं या लेखात सुचवलं आहे. गांगुली 2024 पर्यंत BCCI अध्यक्षपदी. सर्वोच्च न्यायालयाच्या मान्यतेनंतरच घटनेतील बदलांविषयी अंतिम निर्णय. पुढे कर्नाटकचे सलग दुसरे विजेतेपद. रोमहर्षक अंतिम सामन्यात तामिळनाडूवर 1 धावाने सरशी. मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा. पुढे सौरभला विजेतेपदाची हुलकावणी. भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू सौरभ वर्मा याला अंतिम सामन्यात चायनीज तैपेईच्या वांग झू वई याच्याकडून सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला आहे. सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धा. नंतर बलॉन डिओर पुरस्काराच्या शर्यतीत मेसी रॅपिनो अग्रस्थानी. जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूसाठी दिल्या जाणाऱ्या बलॉन डिओर पुरस्काराचा वितरण सोहळा सोमवारी पॅरिस येथे रंगणार असून पुरुषांमध्ये लिओनेल मेसी आणि महिलांमध्ये अमेरिकेची मेगान रॅपिनो या पुरस्काराच्या शर्यतीत अग्रस्थानी आहेत. पुढे खो खोमध्ये भारताची विजयी सलामी. काठमांडू येथे सुरू असलेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष खो खो संघाने श्रीलंकेचा सहज पराभव करून विजयी सलामी दिली. व्हॉलीबॉलमध्ये भारतीय संघाने पहिल्या दिवशी अंतिम फेरी गाठली आहे. पुढे महाराष्ट्राची पदकांची लयलूट. भारतीय शालेय क्रीडा महासंघटनेतर्फे पंजाब येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राने पदकांची लयलूट करत दुसरे स्थान पटकावले. नंतर DY पाटील स्टेडियमच्या तयारीबाबत FIFA समाधानी. बाळासाहेब पोकार्डेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने श्रीलंकेचा 21-8 असा 13 गुणांनी धुव्वा उडवला. पुढील वर्षी भारतात रंगणाऱ्या महिलांच्या 17 वर्षाखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी FIFA अर्थात जागतिक फुटबॉल महासंघाच्या शिष्टमंडळाने नवी मुंबईतील DY पाटील स्टेडियमला भेट दिली. पुढील वर्षी महिलांचा 17 वर्षाखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धा भारतात होत आहे. या झाल्या आजच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.